तुम्ही आम्हाला घाबरवू नका, धमक्या देऊ नका. मी म्हणतो ना, ईडी सीबीआय बाजूला ठेवा. तुमचा भ्रष्टाचार, तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेलं आहे. पैसा फेको, तमाशा देखो. देवेंद्र फडणवीस म्हणतात 20 आमदार फोडले महाविकास आघाडीचे, चिंचोकी देऊन फोडले का? अटक करा देवेंद्र फडणवीसना. गृहमंत्र्याला भ्रष्टाचार नको आहे ना? 20 आमदार फोडले, किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी? आ, करा चौकशी, ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीस यांच्या मागे. तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी, तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा. 20 आमदार फोडले असं गर्वाने सांगतो, ही यांची लायकी या सगळ्यांची. हा, गृहमंत्री सांगतो मी 20 आमदार फोडले. फुकट फोडले का? का दही भात देऊन फोडले? किती दिले? 50-50 कोटी रुपये दिले परत त्या आमदारांना. फडणवीसांनी पैसे आणले कुठून? शिंदेने पैसे आणले कुठून? अजित पवारने पैसे आणले कुठून? गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत, यांच्या मागे ईडी लावणार आहात, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे. फोडलेल्या आमदारांनाही पैसे दिलेले असा आरोप आहे नक्कीच. आता जे 20 आमदार जे ते म्हणतायत ना स्वतः, आम्ही महायुतीचे 20 आमदार कधी फोडले कळलंच नाही. हा, असे कुठे जादू आहे का? पैसे देऊनच फोडलेत ना, धमक्या देऊनच फोडलेत ना ईडी सीबीआयच्या. करा चौकशी देवेंद्र फडणवीस या वक्तव्याबद्दल.